अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जिल्हा स्कूल बस समिती जळगाव यांच्या वतीने स्कूल बस चालक व सहवर्ती यांच्या रस्ता सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। ही कार्यशाळा जळगाव जिल्ह्यातील कांताई सभागृह येथे पार पडली असून या कार्यशाळेत 800 जवळपास स्कूल बस चालक व सहवर्ती यांना जळगाव जिल्ह्याचे उपप्रादेशिक अधीक्षक श्याम लोई यांनी मार्गदर्शन केले। अचानक जोरदार ब्रेकचा वापर करून बऱ्याच तुम्ही लोक काय करता की इमर्जन्सी मध्ये ब्रेक मारता। अचानक काही कुठे कुणी एखादी म्हैस आली, आडवी एखादं कुत्र आलं किंवा एखादं काही झालं तर तो ब्रेक मारताना सुद्धा ग्रॅज्युअली ब्रेक मारा, अचानक ब्रेक मारू नका। त्यासाठी डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग फार महत्वाचं आहे। नेहमी लक्षात घ्या, बस चालवताना तुमच्या रूटमध्ये तुमचा नेहमीचा रूट असतो, ओळखीचा रूट असतो, बरोबर आहे? नवीन रस्त्यावर गाडी चालवता का तुम्ही? तोच मार्ग आहे तुमचा। तर तुम्हाला कुठे ब्रेकर आहे, कुठे खड्डा आहे, खड्डे तर आहेच ना, कारण खड्डे तर आपले मित्र आहे। त्यामुळे कुठे खड्डा आहे, कुठे तुम्हाला स्पीड कमी करायची आहे, ती आधी स्पीड कमी करा, गिअर कंट्रोल करा, तिथे गेल्यानंतर खचकन ब्रेक मारायचा असं काही करू नका। कारण शेवटी काय की आपण म्हणतो ना, ठीक आहे रस्ते चांगले होतील, होत आहे आता मला वाटते रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे, अपेक्षा करूया चांगले रस्ते मिळतील, पण चांगले रस्ते मिळाल्यानंतर सुद्धा स्पीड वाढेल, त्यामुळे आराम झाल्याने ऍक्सिडेंट होऊ शकतो। कधी कधी खड्डे परवडतात, स्पीड कमी असते, ऍक्सिडेंट होत नाही, पण एखादा खड्डा जर रस्त्याच्या हायवेला अचानक जर एखादा खड्डा येत असेल तर तो खड्डा फार घातक असतो, डेंजरस असतो। खड्डे खड्ड्याचा रस्ता परवडतो, पाटीचे म्हणते आता डॉक्टरांचा बिझनेस वाढतो, डॉक्टर कोण नाही ते हा म्हणजे मणक्याचा त्रास सुरू होणार किंवा स्पॉन्डलायसिस होणार खड्ड्याचे रस्ते, आता तसं सवय झालेली आहे मला वाटतं। मला वाटतं आपण एक टेस्ट करायला पाहिजे सगळ्या जिल्ह्याची, सगळ्यात चांगले मणके कोणाचे, जळगावकर जिंकतील। ठीक आहे, ओके, पण तरी खड्ड्याच्या बाबतीत नेहमीचा आपला ओळखीचा रस्ता असतो, ओळखीच्या रस्त्यावर कुठे कुठे काय काय आहे, कुठे अचानक तुमच्या मध्ये कोणी येणार किंवा कुठे तुम्हाला थोडा त्रास होईल गाडी चालवताना ते तुमच्या डोक्यात राहू द्या। त्याला आम्ही डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणतो। डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजे काय, ओळखीच्या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी दुर्घटना होण्याची चान्स आहे त्या ठिकाणी आधीच गाडी कंट्रोलमध्ये आणली, त्यामुळे अचानक ब्रेक मारायचा नाही। तिथे नवीन रस्त्यावर तुम्ही गेला तर तुम्हाला माहित नाही कुठे ब्रेक लागतो, कुठे काय लागतं, त्यामुळे तिथे तुम्हाला ते रिस्क आहे थोडी, पण ओळखीच्या रस्त्यावर गाडी चालवताना कमीत कमी तुम्हाला हे डोक्यात राहू द्या की आपल्याला कुठे कुठे नक्की त्रास होतो, कुठे बॉटलनेक होतं, कुठे टी जंक्शन आहे, कुठे वाय जंक्शन आहे, कुठे क्रॉस जंक्शन आहे, कुठे चौक आहे, कुठे शाळा आहे, कुठे अरुंद पूल आहे, कुठे सिग्नल आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतात, त्याप्रमाणे तुम्ही बस चालवायची। जळगाव जिल्हा स्कूल बस चालक व सहकारी यांना रस्ता व सुरक्षा या संदर्भात जळगाव जिल्ह्याचे उपप्रादेशिक अधीक्षक श्याम लोई साहेब यांनी मार्गदर्शन केलं। मग सरांना अशी विनंती आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी मार्गदर्शन तुम्ही केलं तर तालुका स्तरावर आपण कशाप्रकारे मार्गदर्शन करणार आहात त्या संदर्भात आम्हाला थोडी माहिती पाहिजे आहे। आजच्या या कार्यशाळेकरता शहरातूनच नाही पण तालुक्यातून सुद्धा बरेचसे शाळेचे स्कूल बस चालक आणि जे अटेंडंट्स आहे सहवर्ती त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे। जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यातून प्रत्येक तालुक्यातून जे काही महत्त्वाच्या शाळा आहे ज्या शाळेवर स्कूल बसेस चालतात आणि शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते त्या सर्व शाळांचे सर्व स्कूल बस चालक तसेच शहरातले सर्व स्कूल बस चालक जवळपास आज 800 स्कूल बस चालक आणि कंडक्टर म्हणजे महिला सहवर्ती ज्या आहेत त्या त्यांनी या वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला होता आणि या वर्कशॉपमध्ये जवळपास 2 तास आम्ही त्यांना रस्ता सुरक्षा आणि वाहतूकीच्या नियमाबाबत एक जनजागृतीपर त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे।
त्यांना प्रत्येक बारकावे स्कूल बसमधनं मुलांची वाहतूक करताना कशाप्रकारे काळजी घेण्याची आवश्यकता आहे, शिवाय त्यामध्ये मुलांशी व्यवहार करण्यापासून ते त्यांना सुखरूप घरी पोचण्यापर्यंत त्यांच्या जबाबदारीचं त्यांना आम्ही ज्ञात करून दिलेलं आहे आणि हा यशस्वी कार्यक्रम झालेला आहे. यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण विभाग, पोलीस विभाग आणि आर टी ओ विभाग या तिन्ही विभागाच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यामध्ये विविध संघटनाचे पदाधिकारीसुद्धा सामील झालेले होते. त्यामध्ये ऑटोरिक्षा संघटना असो, स्कूल व्हॅन संघटना असो किंवा स्कूल बस संघटना असो, या सर्व पदाधिकाऱ्यांनी हिरिरीने भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. तर आताच साहेबांनी या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलं की जिल्हा नुसतं जिल्हा नसून तालुका स्तरावरून सुद्धा स्कूल बस समितीचे जे काही चालक आणि सहकारी असतील ते या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी असतील, उपशिक्षणाधिकारी असतील या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून साहेबांनी त्यांना रस्ता सुरक्षेच्या बाबतीत योग्य ते मार्गदर्शन केलेले आहे. या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.